हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा तडाखा। सलग दुसऱ्या दिवशी हिंगोली शहरासह अनेक भागात मुसळधार पाऊस। पावसानं सकल भागात साचलं पाणीच पाणी। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये 30% कपात। यंदा हिवाळी अधिवेशनासाठी 65 कोटींची तरतूद। पुण्यामध्ये मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती। गळतीमुळे गरवारे मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये पावसाचं पाणी। आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप मागे। 3 दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे। परिवहन आयुक्तांनी मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे। आर्थिक निकषावरील ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द होणार। ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात पी चिदंबरम यांचं मोठं भाकीत। काँग्रेस नेते चिदंबरम यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। अमरावतीच्या ग्रामीण भागात धुवांधार पाऊस। मुसळधार पावसानं वाहतूक मंदावली तर विदर्भामध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। सांगलीच्या मिरजमध्ये हॉटेलवर दगडफेक। तोडफोड करत अज्ञातांनी कर्मचाऱ्यांनाही केली बेदम मारहाण। नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मुसळधार पावसानं नागरिकांची तारांबळ। हवामान विभागाच्या वतीनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। सोलापूरमध्ये धाडस सामाजिक संस्थेच्या वतीनं आमरण उपोषण। महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात। दिवसभराच्या विश्रांतीनंतर वसईविरार नालासोपऱ्यात पुन्हा एकदा पावसाची तुफान हजेरी। पावसानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। उद्धव ठाकरे रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर। दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरेंची तोफ नागपुरात धडाडणार। यवतमाळमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ तर शेतकऱ्यांचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।